तळपत्या नंग्या तलवारी, लोकांचा आरडाओरडा, सारा गाव एकवटलेला, यात गावातील 18 पगड जातीही। हा सारा काय प्रकार चालला आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल। हे सारे गावकरी कुठल्या भांडणासाठी एकत्रित झालेले नाहीत, तर ते एकत्र झालेत एका वाटीच्या रक्षणासाठी। ऐकून नवल वाटलं? यालाच तर म्हणतात जत्रा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातील चौडेश्वरी देवीची ही यात्रा। यात्रेत गाव एकत्रित होण्याचा इतिहास मोठा रंजक आहे। जगदंबा देवीची रूप असणाऱ्या चौडेश्वरी देवीचं विश्वातील मूळ स्थान कर्नाटकातील माशा या गावचं। या देवीच्या समोर असणारी चांदीची वळबट्टल ही वाटी 1878 साली वळसंग गावाच्या वीर नावाच्या एका मुलानं पळवून आणली। वाटी चोरल्यानं गावाच्या आबरूचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे माशाळ गावचे गावकरी वीरच्या पाठी लागले। वीरनं वाळसंग गावातील पटेल या मुस्लिम कुटुंबाकडे वाटी ठेवली। माशाळच्या गावकऱ्यांनी वीरचा शिरच्छेद करत चांदीची वाटी सुरक्षित ठेवली, त्यामुळे दरवर्षी जून मध्ये वळसंग गावात भरणाऱ्या चौडेश्वरी यात्रेत ही वाटी बाहेर काढली जाते। कर्नाटकातील लोक पुन्हा वाटी नेतील या भीतीनं अख्ख्या गावातील लोक वाटीच्या रक्षणासाठी तलवारी काढून सज्ज असतात। ही यात्रेला एक 400 वर्षाचा ऐतिहासिक परंपरा आहे। 400 वर्षापूर्वी या गावामध्ये एका लहान मुलांनी एक दैवीची चांदी वाटी त्या गावच्या वेशीमध्ये टाकून गेली। ती वाटी एक दैवी वाटी होती। ती लहान मुलांनी टाकल्यामुळं त्या वाटीला बाळबट्टल असं म्हटलं जातं। बाळबट्टल म्हणजेच ही चांदीची वाटी ज्या गावात असते त्या गावावर कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा साथीचे आजार येत नाहीत अशी श्रद्धाळूंची धारणा आहे। आणि म्हणूनच या वाटीच्या रक्षणासाठी जातीपातीचे सारे भेद विसरून ग्राम एकत्र येतात। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।